आता शिखर बँकेच्या घोट्यावरून राजकीय वर्तुळात चर्चे नाव उधान आलंय. राज्यात सध्या नेतेमंडळी एकमेकांवर टीका करण्यातच व्यस्त आहेत. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 वंदे भारत रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर टीका करत त्यांना चांगला समाचार घेतला. टीका करताना मोदींनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनाही सोडले नाही, त्यांच्यावरही टीका करत वक्तव्य केलंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर 70,000 कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप असल्याचे मोदी म्हणाले. ते पुढे म्हणाले की असं एकही क्षेत्र नाही आहे जिथे काँग्रेसनं घोटाळा केला नाही. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीवरही घोटाळ्यांचा आरोप आहे. त्यानंतर त्यांनी सुप्रिया सुळेंवरही टीका केली. तुम्हाला शरद पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मतदान करा. मात्र तुम्हाला जर तुमच्या मुलामुलीचं आणि नातवांचं भलं करायचं असेल तर तुम्ही भाजपला मतदान करा, असं मोदी यावेळी म्हणाले.